हरिओम श्रीराम अंबज्ञ मी उमावीरा रवींद्र गोंधळी उप सद्गुरू अनिरुद्ध उपासना केंद्र सांगली सर्वप्रथम बापूंना वंदन करून मी बापूंचा मला एक आलेला अनुभव लॉकडाऊनमधला तुमच्या सगळ्यांशी शेअर करते मा हा अनुभव आहे माझी मोठी मुलगी श्वेतावीरा रवींद्र गोंधळी हिच्याबद्दल की सद्गुरू आपल्यावरती येणारं संकट आधीच निराकरण करण्यासाठी सद्गुरू आधीच लिला सद्गुरूची स सुरू झालेली असते आणि आपल्याला तो कसा अलगत त्याच्यातून बाहेर काढतो हा सांगणारा माझा अनुभव आहे माझी मोठी मुलगी श्वे श्वेतावीरा पुण्याला हडपसरला मगरपट्ट्यात त्या कंपनीमध्ये जॉब करते तर लॉकडाऊनच्या लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी सतरा तारखेला त्यांच्या इमारतीमध्ये ऑफिसमध्ये एकजण पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना पंधरा दिवसाचं वर्क फ्रॉम होम दिलं होतं आणि त्यांना सतरा तारखेला सांगितलं होतं की तुम्ही तुमचे स्क्रीन आणि लॅपटॉप घरी घेऊन जा आणि तुम्ही घरातून काम करा मग तिचा आम्हाला फोन आला की मम्मी असं असं पंधरा दिवस मला घरातून काम करायचं आहे तर आम्ही असं म्हणत होतो की तू ये सांगलीला घरी ये तर ती म्हणे नाही माझ्या मैत्रिणी मा सगळ्याच ऑफिसमधल्याच होत्या तर त्या सगळ्या इथूनच काम करतात तर मला पण त्यांच्यासोबत राहायला पाहिजे मी एकटीच कशी निघून येऊ आणि त्यावेळेला कोरोनाची तीव्र म्हणजे एवढी तीव्रता ती किंवा भयानकता आपल्याला समजलेली नव्हती तर आम्ही तिला म्हणत होतो ये नाही मग आम्ही बापूंनाच सांगितलं बापूऱ्या बापूऱ्याला प्रार्थना केली म्हटलं बापूर तूच बघा आता तिथं तिथं राहायचं म्हणते आणि कसं होणार आहे ह्यांचं पंधरा दिवस त्यांना हे करायचं आहे तर तर बापूंना सांगितलं आम्ही आणि निश्चिंत झालो तरी पण फोनवरती चालू होतं तिचं चा की आज ही इमारत बंद पडली उद्या ती ते झालं म्हणजे जे जा पेशंट वाढत होते ती आम्हाला सांगत होती बापूंची प्रार्थना करणं आमचं चालूच होतं मग झालं असं की अठरा तारखेला तिच्या मित्राचा एक फोन गेला की श्वेता मी सांगलीला निघालो आहे आणि उद्या आपल्याला जायचं तर तू तुला मी न्यायला येतो तू चल माझ्याबरोबर तर ती नाही होय नाही होय चाललं तिचं मी म्हटलं बघ बाई तुला काय जमते तसं बापू म्हटलं तिच्यासाठी जे योग्य आहे ना तो निर्णय तिला घेऊ दे आणि तुम्ही त्याच्यात तिला मदत करा मग तो म्हणाला नाही ना, मी येतो आहे मगरपट्ट्यात त्या साईडला तर मी तुला घेऊन जाणार आहे तू तासाभरात तयार राहा आणि आपण आज ताईकडे इकडे थांबून उद्या सकाळच्या सकाळी आपण लवकर सांगलेलं जायला निघायचं आहे काय झालं माहीत नाही बापूंची बापूने लिला केली आणि ती एका तासात तयार झाली फक्त लॅपटॉप स्क्रीन ऑफिसशी मिळालेली ती आणि दोन ड्रेस तिने लॅपटॉपच्या सॅकमध्ये टाकले आणि ती लोकं निघून आले निघून आले तर मग एकोणीस तारखेला सकाळी ते सांगलीला आले आणि आले तर मग आता तिला नेटवर्क हवं होतं वायफाय हवं होतं आम्ही म्हणलं का सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आहे तुला चालून जाईल तर नाही मला हे नाही लॅप हे वायफाय मला उपयोगाचं नाही आहे मग आमच्या बिल्डिंगमध्ये एक अरिहंत कॉम कॉम्प्युट कॉम्प्युटर्स म्हणून एक नवीनच एक सहा महिन्यापासून सुरू झालेलं तर म्हटलं कदाचित त्यांच्याकडून आपल्याला वायफाय मिळू शकता आपण चौकशी करूया त्यांना आम्ही अडचण सांगितली असं असं मुलगी पंधरा दिवसासाठी वर्क फ्रॉम होम घेऊन आलेली आहे आणि तुमचं अवेलेबल होऊ शकेल का वायफाय तुम्ही द्याल का आम्हाला तर ती व्यक्ती पण लगेच तयार झाली आणि ते म्हणे घेऊन ये तुझा लॅपटॉप तर त्यांनी लगेच पासवर्ड टाकून दिला आणि घ्या म्हणे वापरा तुम्ही म्हटलं तुमचं काय असेल ते आम्ही चार्ज पे करतो तर नाही हो तसं काही नाही आमचं एक वर्षाचं पॅक अनलिमिटेडचं असतं आणि असं त्यांच्या कामाला काही फार लागणार नाही आणि वापरू देत त्या म्हटलं ठीक आहे म्हणून त्यांना बापूंनाच बापू मनातल्या मनात बापूंना म्हटलं डॅड हे तूच सगळं करू शकतोस बापूंचे आभार मानले आणि त्यांचे आभार मानलेने आम्ही आतमध्ये घरी आलो तर तिचं काम सुरू झालं आणि नंतर लॉकडाऊन हा वा कायमस्वरूपी वाढतच गेला आणि नंतर त्यां आपल्याकडे पण सांग सांगलीकडे पण लॉकडाऊन सुरू झालं त्यांचं दुकान बंद पडलं जवळजवळ दीड एक वर्ष त्यांचं दुकान लॉकडाऊनमुळे बंदच होतं पण दीड वर्षात कधी खंड पडला नाही कधी प्रॉब्लेम आले नाही कृपेनी तिला दीड वर्षात त्यांचं वायफाय वापरायला मिळालं आणि तिचं सगळं वर्क फ्रॉम होम विना कोणतीही अडचणी येता ती घरातून करू शकली तर आता असं वाटेल की काय बापूंनी ह्याच्यात काय केलं तरी ती बापूंचीच लिला होती की तिचा डिप्लोमाचा फ्रेंड जो पुण्याला बहिणीकडे राहत होता जॉबसाठी कामाला तर त्याला बुद्धी सुचली की बाबा आपण नको राहिला की आपण गावी जाऊया तो ॲक्च्युली आहे तासगावचा मग त्याने हिला फोन करणं आणि उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे तर आज आपण मी जाताना तुला जाताना घेऊन जाणार आहे आपण माझ्या बहिणीकडे आजची रात्री राहू आणि उद्या सकाळी लवकर निघू म्हणजे तुला उद्याचं ऑफिस करता येईल ही सोयसुद्धा बापूने तिचं ऑफिस चुकवू दिलं नाही ते लोक बरोबर अकरा वाजता सांगलीमध्ये पोचले आणि अकरापासून तिने काम स्टार्टसुद्धा केलं ही बापूंचीच कृपा त्याच्याशिवाय दुसरी कृपा हे अरिहंत कॉम्प्युटर्सच्या बाबतीत आहे अरिहंत कम्प्युटर्स म्हणून जे दुकान आमच्या बिल्डिंगमध्ये होतं तर ते दुकान मागचे दहा वर्ष बंद होतं तिथं भांड्याचं दुकान होतं मग नेमकं सहा महिन्याआधीच ते अरिहंत कम्प्युटर्स म्हणून कॉम्प्युटर लॅपटॉपची कामं करणारे दुरुस्त करणारे ते चालू झालेलं आणि आमच्या पूर्ण बिल्डिंगमध्ये ते एकच दुकान होतं की ज्यांच्याकडे वायफाय अवेलेबल होतं आणि ते वायफाय असा मधला गाळा होता की आमचं शेपमध्ये एका भिंतीला आमचा दरवाजा आणि एका भिंतीला त्यांचा दरवाजा आणि त्या दरवाजा ज्या जिथे जिथे ते, ते लोक काम करत होते तिथंच त्यांचं राउटर बसवलेला हो होता आणि मागच्या बाजूला तिला पुढच्या खोलीमध्ये पूर्ण वायफायची फुल रेंज मिळत होती ही बापू कृपाच आहे त्या आहे असं आम्ही म्हणतो कारण हे शक्यच नव्हतं आणि या ला लॉकडाऊनच्या वेळेत तिला हा तिला कोणताही त्रास न होता आम्हाला वायफायचं कनेक्शन वगैरे सुद्धा न घेता बापूरायाने तिची सोय केली आणि तिचं पूर्ण काम कोणतंही व्यत्यय न येता पूर्ण झालं हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथसंग